पुणे महानगरपालिकेच्या कारवाईच्या नावाखाली संघटनेचे बॅनर काढून नेलेले आहेत आणि इथं जेवढं बॅनर काढत असणारे आधी कर्मचारी आहेत त्यांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत आणि महापुरुषाच्या बॅनरवर असणाऱ्या फोटोंचा अपमान केलेला आहे. त्यामुळे इंदलकरांवर आस्थापना विभागाच्या इंदलकर यांच्यावर संघटनेच्या वतीने ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. पुणे महापालिकेच्या गेटवरती आज 155 दिवस झालेले आहेत. ही क्रांती मजदूर सेना 121 कोटी घोटाळ्यासाठी बसलेली आहे आणि ह्या 121 कोटी घोटाळ्याच्या संदर्भामध्ये हा 155 दिवस लढा देत असताना देखील आपण आत्ता आज आपण पाहत आहात की इथे एक बॅनर लावले होते, एक जे पेपर आहे पेपरची कटिंग लावली होती, जो संघर्षाचा आवाज आहे या पेपरची कटिंग देखील लावली होती आणि अचानक आज सकाळी आल्यानंतर अतिक्रमण विभागाने यांच्यावरती काय कारवाई केलेली आहे आणि यांना उठवण्याचा देखील दमदाटी केलेली आहे. या आपल्यासोबत ए संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन ओहाळ आहेत, तर यांच्याशी आपण विचारूया नेमकं काय झालं त्यांच्यासोबत आणि काय केलं. प्रथम तर मी पुणे महानगरपालिकेचे हातबल आयुक्त विक्रमकुमार साहेब यांचा निषेध नोंदवतो की गेल्या 155 दिवसापासून आम्ही कामगार कल्याण विभागातील जो भ्रष्टाचार झालेला आहे 2016 ते आज तागाईत ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देत असताना 5 तारखेला इंदलकर साहेब आस्थापना विभागाने आम्हाला 5/8/2021 रोजी पत्र दिलं की आम्ही चौकशी करतो, पण चौकशी करतो याची कुठलीही कालावधी दिला नव्हता. त्यामुळे आमच्या संघटनेने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, पुणे शहराचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ शिवाजीनगर पोलीस स्टेशनला कळवलं की आम्हाला यांनी पत्र दिलेलं आहे चौकशी करतो म्हणून, परंतु आम्हाला जोपर्यंत सुरक्षा विभागाच्या 21 कोटीचा अहवाल आहे तो जोपर्यंत सार्वजनिक करत नाही तोपर्यंत आम्ही आणि संघटनेला अहवालाची प्रत देत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही. त्यानंतर काल इंदलकर साहेब यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला बोलवून की असं आम्हाला सांगण्यात आलं की आपण या ठिकाणी आंदोलन स्थगित करण्यात यावे. आम्ही त्यांना आमची जी मागणी होती ती कळवली की आम्ही सांगितलं की आता असं 21 कोटीचा भ्रष्टाचार आहे त्याची आम्हाला अहवालाची प्रत देण्यात यावी. आपण सांगितलेलं आहे की चौकशी करतो म्हणून आस्थापना विभागाचे प्रमुख इंदलकर साहेब यांनी आणि ही बैठक झाल्यानंतर आम्ही अहवालाची मागणी केल्यानंतर कुठंतरी त्यांना कळ लागलेली आहे. त्यामुळे आज 150 दिवसानंतर त्यांना बॅनरची आठवण आली आणि संघटनेचे बॅनर दमदाटी करून आणि त्याच्यात महापुरुषाचे फोटो असणारे ते बॅनर आज दमदाटी करून आकाशचिन्ह विभागाने आज काढून नेलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी टाळ्या वाजवून तर कुठंतरी भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला इंदलकर साहेब वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना पाठीशी घालत आहेत. यामुळे इंदलकर साहेबावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा का दाखल करू नये संघटनेने आणि तो आम्ही करणार आहे. इंदलकर साहेब हे आजपर्यंत सर्व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत आणि 150 दिवसानंतर कुठंतरी यांना कळ लागल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या कारवाईच्या नावाखाली संघटनेचे बॅनर काढून नेलेले आहेत आणि इथं जेवढं बॅनर काढत असणारे आधी कर्मचारी आहेत त्यांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत आणि महापुरुषाच्या बॅनरवर असणाऱ्या फोटोंचा अपमान केलेला आहे. त्यामुळे इंदलकरांवर आस्थापना विभागाच्या इंदलकर यांच्यावर संघटनेच्या वतीने ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि यानंतर हे आंदोलन कंटिन्यू पुढं चालत राहील जोपर्यंत सुरक्षा विभागाचा 21 कोटीचा अहवाल संघटनेला देत नाहीत आणि सार्वजनिक करत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी कारवाई केली, कारवाई केल्यानंतर त्यांनी टाळ्या वाजवल्या आहेत, तुम्हाला असं वाटतंय का ह्या आंदोलनकर्त्याचा अपमान आहे? हा लोकशाहीचा अपमान आहे आणि
आंदोलनकर्त्याचाही अपमान आहे. लोकशाहीला दडपण्याचं काम हे हातबल आयुक्त करत आहेत पुणे महानगरपालिकेचे. यामुळे आमचा त्यांच्यासाठी जाहीर निषेध आहे.